हेलो फ्रेंड्स, वेलकम टू सुबोध जाधव इंग्लिश सोल्यूशन। आज अपन बघणार आहोत द इंचकेप रॉक ही जी काही थर्ड पोएम आहे इयत्ता 12वीची, तिचं ब्रेनस्टॉर्मिंग आज अभ्यासणार आहोत। तर सुरू करूया। क्वेश्चन नंबर 1। A1 नॅरेट इन ग्रुप्स द सीन डिस्क्राइब इन द बिगिनिंग ऑफ द पोएम। एक गोष्ट तुम्हाला नॅरेट करायची आहे, सीन नॅरेट करायचा सुरुवातीचा, तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता। ॲट द बिगिनिंग ऑफ द पोएम, द एअर, द सी, द शिप, ऑल वेअर स्टील, सगळे शांत होते, स्थिर होते। द सेल्स ऑफ द शिप वेअर गेटिंग नो मोशन फ्रॉम द विंड, कुठल्या प्रकारची हालचाल हवेकडूनसुद्धा त्या शिपमध्ये नव्हती। इट्स नील वॉज स्टेडी इन द ओशन, ते जे नील असतील ते सुद्धा स्टेडी शांतपणे उभे होते, कशामध्ये, समुद्रामध्ये। The waves were gently flowing over the Inchcape rock without moving or ringing the bell. हवा सुद्धा एक जेंटली हळूवारपणे त्या Inchcape rockवर वाहत होती, without moving or ringing the bell, कुठल्या प्रकारची मूव्हिंग आणि बेल रिंग न करता। The good old abbot of Aberbrothock positioned the Inchcape bell there on the Inchcape rock. जो काही चांगला ओल्ड abbot of Aberbrothock आहे, त्याने काय केलं तर एक इंचकेप बेल ही इंचकेप रॉकवर प्लेस केली। द बेल अलर्ट एव्हरी वन अबाउट द डेंजरस रॉक, ती बेल जी आहे ती सर्वांना काय करायची तर अलर्ट करायची, कशासाठी, तर कशा संदर्भात, अबाउट द डेंजरस रॉक। द बेल गाईडेड द मारिनर इन द बॅड वेदर, जे की खलाशी असतील किंवा समुद्र प्रवासी करणार असतील त्यांना ती बेल काय करत होती, गाईड करत होती, कशामध्ये, बॅड वेदरमध्ये। द सीमन कुड नॉट सी द रॉक ॲज इट स्टे हिडन अंडर द हाय वेव्स ड्युरिंग द स्टॉर्म, जे सीमन्स असतील ते काय करू शकत नव्हते, रॉक बघू शकत नव्हते, कारण ती जी रॉक आहे ती पाण्याखाली काय होऊन जायची, लपून जायची। ओके, कशामुळे, तर ते हाय टाईड्समुळं, हाय वेव्समुळं, ज्याला आपण म्हणू शकतो खूप मोठ्या लाटांमुळे स्टॉर्ममध्ये। बट दे कुड हिअर द रिंग बेल, परंतु ते रिंग बेल जी असेल ती ते ऐकू शकत होते, रिंगिंग बेल, अँड वेंट अवे फ्रॉम द पेरिलस रॉक, पेरिलस म्हणजे डेंजरस, आणि त्यामुळे ते काय व्हायचे तर त्या रॉकपासून दूर जायचे। सो द बेल सेव्ह देअर लाईफ, देन द सी फेअरर्स ब्लेस द अबॉट फॉर हिज गुड जॉब, आणि ते दूर गेल्यानंतर काय करायचे, ते की सी फेअरर असतील म्हणजे समुद्र प्रवास करणारे, तर ते काय करायचे तर एक आशीर्वाद द्यायचे कोणाला, अबॉटला, की त्याला ते ब्लेस करायचे। अशा प्रकारे तुम्ही नॅरेट करू शकता। ओके, यू कॅन डू युअर ओन वे ऑल्सो, तुम्ही स्वतःच्या पद्धतीने सुद्धा आणखीन यामध्ये ॲड करू शकता। कम्प्लीट द फॉलोईंग स्टेटमेंट्स। नंबर 1, द अबॉट ऑफ Aberbrothock प्लेस बेल ऑन द Inchcape रॉक बिकॉज, का बर केलं तर, द अबॉट ऑफ Aberbrothock अ काइंड हार्टेड अँड जनरस मॅन हॅड प्लेस अ बेल ऑन द Inchcape टू प्रिव्हेंट शिप्स फ्रॉम गेटिंग शिप रिक्ड ड्युरिंग द स्टॉर्म, त्यांनी तो जी बेल असेल ती कशासाठी केली होती तर शिप रिक्ड म्हणजे काय होऊ नको, तर ती शिप जी असतील त्या डुबायला नको, त्या डुबायला नको, त्यामुळे त्या प्रिव्हेंट करण्यासाठी या Aberbrothockने काय केलं तर ती बेल ते सेट केली। द साऊंड ऑफ द बेल वूड सेंड अ सिग्नल वॉर्निंग टू दॅम, जी काही ती बेलची साऊंड आहे ती काय करायची, सिग्नल द्यायची कोणाला, त्या सेलर्सला किंवा मग समुद्र प्रवास करणाऱ्या लोकांना, की नॉट सेल टुवर्ड दॅट डायरेक्शन, या डायरेक्शनला तुम्ही काय करू नका, तुमची जहाज चालवू नका किंवा हाकू नका। सेल म्हणजे हाकणे, जहाज चालवणे किंवा हाकणे। नंबर 2, द मारिनर्स वेअर ग्रेटफुल टू द अबॉट ऑफ Aberbrothock बिकॉज ड्युरिंग अ स्टॉर्म द वेव्स वॉयंटली हिट द Inchcape रॉक अँड द बेल दॅट इज tied on the rock by the Aberbrothock. The mariner were grateful to the abbot of Aberbrothock. जे की मारिनर असतील, खलाशी असतील, ते काय होते तर खूप आनंदी होते, कशासाठी तर टू द अबॉट ऑफ Aberbrothock, त्याच्यामागचं कारण काय, ड्युरिंग अ स्टॉर्म, स्टॉर्ममध्ये वादळात द वेज वॉयलेंटली हिट द Inchcape रॉक, जे काही व्यूज असतील, लाट असतील, त्या काय करायच्या, Inchcape रॉकला हिट करायच्या, अँड द बेल दॅट इज टाईड ऑन द रॉक बाय द Aberbrothock, आणि जी बेल तिथे टाईट केलेली होती कोणाकडून, द अबॉट ऑफ Aberbrothock यांच्याकडून, शेक वॉयलेंटली मेकिंग अ लाऊड साऊंड, ती हलायची जोराने आणि खूप मोठा आवाज करायची, दॅट कॅन बी
हर्ड बाय द सेलर ॲट अ फार डिस्टन्स. त्यामुळे जे सेलर असतील त्यांना दूरपर्यंत त्याचा आवाज यायचा. देन दे बिकम अलर्ट दॅट द इंचकेप रॉक इज नियर बाय, आणि त्यातून त्यांना कळायचं की समोरच काय आहे तर इंचकेप बेल आहे. दस द सेलर अवॉइड द वे वेअर द बेल रिंग. त्यामुळं सेलर जे असतील ते काय करायचे, त्यांचा रस्ता चेंज करायचे कुठे, द वेअर द बेल रिंग, जिकडे बेल रिंग होती त्या साईडकडे त्याच्या उलट साईडने काय करायचं, तर ते स्वतःचे नाव हाकलत होते. सी द रिझल्ट ऑफ थिक हेज दॅट कवर्ड द स्काय वॉज दॅट. काय रिझल्ट होता, ते जे काही स्काय असेल तो कवर्ड झाला कशाने, हेजने, धुक्याने. द रोवर अँड हिज क्रू मेंबर्स कुडंट सी लँड ॲज इट वॉज व्हेरी डार्क. अंधार झाल्यामुळे त्यांना काय झालं नाही तर जमीन दिसेन अशी झाली. कोणला, रोवर आणि त्याचे क्रू मेंबर्स असतील त्यांना. पुढचा प्रश्न आहे, द रोवर इज फ्रस्ट्रेटेड फ्रस्ट्रेशन द रोवर इन फ्रस्ट्रेशन पुल्ड हिज हिअर अँड कर्स हिमसेल्फ बिकॉज. स्वतःची केस ओढायला लागला आणि तो स्वतःलाच काय शाप द्यायला लागला, कारण ही कट्स द बेल फ्रॉम द रॉक. त्याने काय केली होती, जी बेल असेल ती कट केली होती रॉकमधून, रॉकवरून. इन द एंड द रोवर हिमसेल्फ गॉट पनिश्ड वेन हिज ओन शिप लॉस्ट द वे. आणि शेवटी त्याला काय मिळाली, तर त्याच्या कर्माचं त्याला शिक्षा मिळाली, पनिशमेंट मिळाली. वेन हिज ओन शिप, जेव्हा ती स्वतःची शिप काय झाली, तर रस्ता चुकली अँड हिट द सेम रॉक, आणि त्या सेम रॉकला जाऊन ती आदळली. ही कर्स हिमसेल्फ फॉर हिज डीड, आणि त्यामुळे तो स्वतःच्या कृत्याला काय करायला लागला, शाप द्यायला लागला. पुढचा प्रश्न आहे बघा, डिस्क्राइब द क्वालिटीज ऑफ ॲबॉट ब्रोथॉक इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला क्वालिटीज लिहायच्या आहेत, तर ह्या क्वालिटीज आहेत, तुम्ही याच्यामध्ये आणखी ॲड करू शकता. बेनेव्होलंट, बिग हार्टेड, कन्सिडरेट, इन्स्पायरेशनल, हेल्पफुल, विजिलंट, वाईज, कॉपरेटिव, लीडर, अशा प्रकारे आणखीनही तुम्ही शब्द त्यामध्ये ॲड करू शकता. जेलसी इज द मोस्ट इनक्युरेबल डिफेक्ट. जेलसी जी आहे ती इनक्युरेबल, इनक्युरेबल म्हणजे काय, असाध्य, जी काय होऊ शकत नाही, क्युअर होऊ शकत नाही, बरी होऊ शकत नाही, असा तो डिफेक्ट आहे. जस्टिफाय आन्सर. रॉबर्ट साऊदीज पोएम व्हेरी ऑफन डिलिव्हर मॉरल लेसन्स. नेहमी त्या मॉरल लेसन्स देतात. दिस पोएम द इंचकेप रॉक इज नॉट अन एक्सेप्शन हिअर. आणि काय आहे, इंचकेप बेलमधून आपल्याला काय मिळते, तर चांगली प्रकारची सूचना मिळते किंवा माहिती मिळते. इट शोज अस हाऊ जलस इज अन इनक्युरेबल डिफेक्ट ऑफ ह्युमन कॅरेक्टर्स. जलसीचे कसे परिणाम होतात ते सांगण्याचं काम इथे केलेलं आहे. पीपल गेट जलस ॲट अदर्स सक्सेस अँड अचीवमेंट अँड पे द प्राईज देमसेल्फ. बरेचसे लोक इतरांच्या सक्सेसवर किंवा अचीवमेंटवर जळतात आणि स्वतःच काय करतात, तर स्वतःचा लॉस करून घेतात. इट डज नॉट मेक देम एनी बेटर पोझिशन इन अचिव्हिंग समथिंग सिमिलर. आणि त्याच्यामुळे ते काय करू शकत नाही, तर एक बेटर पोझिशन साध्य करू शकत नाही इतरांसारखी, ज्याच्यावर ते जळत आहेत त्याच्यासारखी. बट हार्म देम इन मेनी वेज. आणि स्वतःलाच ते काय करतात, त्रास करून घेतात वेगवेगळ्या पद्धतीने. इन द पोएम राल्फ द रोवर गॉट जेलस ॲट द अबॉट ऑफ ॲबलब्रोथॉक फेम फॉर पुटिंग अ बेल ऑन द इंचकेप रॉक अँड सेव्हिंग द पासिंग शिप्स. या पोएममध्ये राल्फ रोवर जो आहे तो काय असतो, तर जळत असतो कोणावर, अबॉट ऑफ ॲबलब्रोथॉकवर, ज्या त्याच्या प्रसिद्धीवर तो जळत असतो, कारण तिने काय केली होती, तर एक बेल पुट केली होती इंचकेप रॉकवर. कशासाठी, सेव्हिंग द पासिंग शिप्स, ज्या शिप तिथून जातात त्यांना वाचवण्यासाठी. अँड अ लॉट ऑफ लाईव्ज इन बॅड वेदर. आणि ज्या शिपमध्ये, त्या शिपमध्ये जे लोक बसले असतील त्यांचे जीव वाचवण्यासाठी, कुठल्या कंडिशनमध्ये, बॅड वेदरमध्ये त्यांना वाचवण्यासाठी तिने ती बेल तिथे सेट केली होती. कोणी, अबॉट ऑफ ॲबलब्रोथॉक यांनी. आउट ऑफ हिज जेलसी द रोवर डिसाइडेड टू कट द बेल अँड पुट ॲट अँड एंड ऑफ अबॉट्स फेम. ही डिडंट माइंड दॅट इट वूड अफेक्ट सो मेनी पीपल्स अँड इवन हिमसेल्फ इन लॉंग रन. आता त्यांनी काय केलं, तर ती बेल कट केली. कोणी, सर राल्फ यांनी. ओके, त्याच्या जेलसीतून, त्याच्या रागातून ती कट केली, कारण तो जळत होता अबॉटच्या फेमवर. ही डिडंट माइंड दॅट इट वूड अफेक्ट सो मेनी पीपल्स अँड इवन हिमसेल्फ इन अ लॉंग रन. येस, देअर वॉज द इंटेन्शन ऑफ लुटिंग द शिप. आणि तिथे निश्चित असल्याचं इंटेन्शन होतं. काय काय इंटेन्शन होतं, तर शिपला लुटण्याचं, बाय पुटिंग देम इन डेंजर. म्हणजे ज्या काही शिप ती प्रवास करतात त्यांना डेंजरमध्ये आणायचं आणि त्या लुटायचं, हा सर राल्फचा उद्योग होता. बट ही कुड डू दॅट अदरवाईज, सो बिहाइंड द ॲक्ट ऑफ कटिंग द बेल द मेन थिंग वॉज इज जेलसी फॉर अबॉट.
आणि त्यात महत्त्वाचा उद्देश असा होता की तो काय करायचा तर अबॉटवर जळत होता. अँड जस्टिफिबली द रोवर हॅड टू पे द प्राईस फॉर हिज इव्हिल इंटेन्शन अँड ॲक्ट. आणि शेवटी त्याला काय मिळतं तर त्याचं प्राईस त्याला मिळतो, म्हणजे त्यांनी जे कृत्य केलं आहे, त्यांनी इंटेन्शनली इव्हिल इंटेन्शन ॲक्ट केलं आहे, ती शिक्षा त्याला शेवटी मिळते. द डेव्हिल बिलो द सी रँग हिज डेथ नेल वेन हिज शिप हिट द रॉक. आता ही थोडा अतिशोक्ती आहे की जी डेव्हिल आहे समुद्राच्या खालचा, तो काय करतो आहे, नेल वाजवतो आहे, है की नाही, ज्यावेळेस त्याची शिप ही काय करते, रॉकला आदळते, बाय लुझिंग द वे इन बॅड वेदर. आणि त्याची स्वतःची शिपच काय होते तर रस्ता चुकते बॅड वेदरमध्ये आणि ते तिथे डाय होतात. दिस प्रूव, याच्यातून काय प्रूव्ह होतं तर हाऊ अ मॅन बिकम ब्लाइंड इवन टू हिज ओन कॉज वेन ही गेट जेलस. स्वतःलाच ह्या ब्लाइंड जेलसीतून स्वतःच व्यक्ती काय करतो, स्वतःलाच लॉस करून घेत असतो. बट नेक्स्ट क्वेश्चन, बट द रोवर्स मिर्थ वॉज विकनेस. विकनेस मीन्स रिकनेस मीन्स त्याचा अर्थ होतो दुष्टपणा. ओके, म्हणजे आनंद जो आहे तोच दुष्टपणा होता. कोणाचा? रोवरचा. एक्सप्लेन दिस लाईन इन युअर ओन वर्ड. ओके, यू कॅन टेक द हेल्प ऑफ पोएम ऑल्सो. आन्सर, द पोएट हॅज सेड दॅट टू इंडिकेट दॅट द रोवर लव टू एन्जॉय अ काइंड ऑफ इव्हिल प्लेजर बाय कॉजिंग हार्म टू अदर्स. पोएट काय म्हणतोय, टू सेड दॅट टू इंडिकेट दॅट द रोवर लव टू एन्जॉय अ काइंड ऑफ इव्हिल प्लेजर. रोवरला काय आवडायचं तर तो एन्जॉय करायचा काय तर इव्हिल प्लेजर, राक्षसी असा आनंद तो आनंदी एन्जॉय करत होता, त्याला आवडायचं, त्याच्यावर तो प्रेम करायचा. बाय कॉजिंग हार्म टू अदर्स, कशा थ्रू, तर लोकांना त्रास देऊन. टू हिम मिर्थ वॉज सिनोनिम्स विथ विकनेस. आणि त्याच्यासाठी आनंद हा कशा संदर्भ कशाच्या बरोबरीत होता तर निश्चितच दुष्टपणाच्या बरोबरीत होता. दिस इज वाय ही डिसाइडेड टू कट द बेल. त्यामुळेच त्यांनी काय केलं होतं तर बेल कट केली होती इंचकेप रॉक करून. अँड पुट द पासिंग शिप्स इन डेंजर देन लूट दॅम. आणि ज्या काही शिप तिथून पास होतात त्यांना डेंजरमध्ये टाकून तो त्यांना काय करत होता, लुटत होता. बॅलेड म्हणजे काय याच्या संदर्भात थोडी माहिती दिलेली आहे, समजून घेऊया. फास्टमध्ये समजून सांगतो. अ बॅलेड इज अ सॉन्ग दॅट टेल्स अ स्टोरी अँड इट कॅन बी ड्रामॅटिक, फनी अँड रोमॅन्टिक. बॅलेड हे काय एक सॉन्ग आहे जे स्टोरी सांगतं, मग ते ड्रामॅटिक असू शकतं, फनी असू शकतं किंवा रोमॅन्टिक असू शकतं. ट्रॅडिशनली द बॅलेड हॅज बीन कन्सिडर्ड अ फोकलोरिक वर्स नॅरेटिव्ह विच हॅज स्ट्रॉंग असोसिएशन. ट्रॅडिशनली म्हणजे पारंपरिक पद्धतीने बॅलेड हॅज कन्सिडर्ड अ फोकलोरिक. फोकलोरिक म्हणजे काय, लोकगीत. ते काय आहे तर फोकलोरिक किंवा लोकगीत, लोकगीत आहे अशा प्रकारचा समज आहे. वर्स नॅरेटिव्ह विच हॅज स्ट्रॉंग असोसिएशन विथ कम्युनल डान्सिंग. आणि त्याचा स्ट्रॉंग असोसिएशन आहे कशासोबत तर कम्युनल डान्सिंगसोबत. ओके, सांप्रदायिक किंवा जातीय गोष्टी, कम्युनल म्हणजे सांप्रदायिक डान्सिंगसोबत. जनरली द टर्म इज यूज फॉर अ नॅरेटिव्ह पोएम विच यूज अँड इलिप्टिकल अँड हायली स्टायलाइज्ड मोड ऑफ नॅरेशन. ही जी पोएम आहे ती रिलेट करते कशासोबत, नॅरेटिव्ह पोएमसोबत, ज्यामध्ये काय असतात तर इलिप्टिकल म्हणजे डिफिकल्ट टू अंडरस्टँड, जे थोडं डिफिकल्ट टू अंडरस्टँड असतात, आणि हायली स्टायलाइज्ड आणि त्या खूप हायली शैलीयुक्त किंवा खूप हायली स्टाईल त्या पोएममध्ये असते. कुठल्या तर नॅरेटिव्ह पोएममध्ये. द टेक्निक ऑफ रिपिटेशन विथ व्हेरिएशन्स मे प्ले अन इम्पॉर्टंट पार्ट इन इट. आणि जी काही टेक्निक आहे रिपिटेशन विथ व्हेरिएशन्स, याचाही महत्त्वाचा भाग, याचा हिची महत्त्वाचा महत्त्व आहे कशामध्ये तर बॅलेडमध्ये. फॉर द 18th सेंचुरी ऑनवर्ड, 18व्या शतकानंतरच्या पुढे कलेक्शन ऑफ फोक्स पॉप्युलर बॅलेड बिगन टू बी मेड. आणि खूप जास्त प्रमाणात जे काही बॅलेड असतील ते बनवले गेले. दिस द फॉर्म वॉज टेकन अप बाय सम ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट्स ऑफ द 18th सेंचुरी ॲज अ फोकलोरिक फॉर्म ऑफ एक्सप्रेशन्स. आणि जे काही 18व्या शतकातले काही लेखक आहे शेवटच्या याच्या काळातले, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे अशा प्रकारचं लिखाण केलेलं आहे. फोकलोरिक एक्सप्रेशन्स त्यांनी दाखवलेले आहेत त्यांच्या कवितेतून. अ टिपिकल बॅलेट कन्सिस्ट ऑफ स्टांजाज दॅट कंटेन अ कॉट्रेन. हे काही टिपिकल बॅलेड्स असतात त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे स्टांजा असतात आणि प्रत्येक स्टांजामध्ये एक कॉट्रेन, कॉट्रेन म्हणजे चार लाईनच्या ओळीचा एक स्टांजा असतो. ऑर फोर पोएटिक लाईन्स किंवा मग चार लाईन, बरोबर तेच मी तुम्हाला सांगितलं आहे. सम बॅलेट्स हॅव अ रिफ्रेन
और अ रिपीटेड कोरस. काही बॅलेड्समध्ये काय असतं तर रिफ्रेन, रिफ्रेन म्हणजे काय पुनरावृत्ती होणे, काही ओळ्यांची पुनरावृत्ती होणे किंवा रिपीटेड कोरस आपल्याला दिसून येतं. कोरस म्हणजे संगीत, सांघिक गीत रिपीट होताना दिसून येतं काही लाईन्स. जस्ट लाईक अ सॉन्ग डज द रिदम द राईम स्कीम ॲड म्युझिकल क्वालिटी टू द पोएम. राईमिंग स्कीम जी वापरली जाते ती काय करते, एक म्युझिकल क्वालिटी इम्प्रूव्ह करण्याचं काम त्यातून होतं. वन फेमस बॅलेड इज द राईम ऑफ द एन्शियंट मॅरिनर. एक खूप फेमस अशा प्रकारचं बॅलेड आहे ते म्हणजे द राईम ऑफ द एन्शियंट मॅरिनर, जी लिहिलं आहे सॅम्युअल टेलर कोलरिज यांनी. सेकंड क्वेश्चन आहे, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट फिगर ऑफ स्पीच. ओके, फ्रॉम गिवन द बॉक्स बिलो अँड कम्प्लीट द टेबल. टेबल कम्प्लीट करायचं आहे आपला. चला तर आन्सर्स शोधूया. नंबर एक, नो स्टीअर इन द एअर, नो स्टीअर इन द सी. हिचा रिपिटेशन अलंकार दिसतो आपला बिकॉज वर्ड नो स्टीअर रिपीट झालेला आहे. अलिट्रेशन पण दिसतं आहे आपला कारण साऊंड एन आणि एस हा रिपीट आलेला आहे. त्यानंतर आहे, ऑन द बॉय इन द स्ट्रोम इट फ्लोटेड अँड स्वंग इन्वर्जन. कारण द वर्ड ऑर्डर इज चेंज, वर्ड ऑर्डर चेंज झालेली आहे कारण इट फ्लोट अँड स्वंग ऑन द बॉय इन द स्ट्रोम अशा प्रकारे पाहिजे. अलिट्रेशन पण आपल्याला दिसून येतं, रिपिटेशन ऑफ एस साऊंड. डाऊन सांक द बेल विथ द गर्गलिंग साऊंड ऑनोमोटोपिया. कारण द वर्ड फॉलो द साऊंड गर्गलिंग, हा साऊंड आपल्याला दिसतो आहे. काही काही वर्ड्स असतील जसं बेल आहे, साऊंड क्रिएट करतात. द शिप वॉज स्टील ॲज शी कुड बी पर्सॉनिफिकेशन. यामध्ये पर्सॉनिफिकेशन दिसतं कारण शिप ही पर्सॉनिफाईड आहे. अलिट्रेशन पण आपल्याला दिसून येतं, एस एच रिपीट झालेलं आहे. ऑन द डेक द रोवर टेक हिज स्टँड इन्वर्जन. इन्वर्जन आपला टोटल दिसून येईल कारण द करेक्ट वर्ड ऑर्डर असं पाहिजे, द रोवर टेक्स हिज स्टँड ऑन द डेक. क्राइस्ट ॲपॉस्ट्रॉफी आहे किंवा एक्सक्लेमेशन पण आपल्याला दिसून येईल. आणि द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल, मेटाफर आपल्याला दिसून येतं. एक्सपांड द आयडियाज, क्वेश्चन नंबर सिक्स ए सिक्स. तेव्हा तर पहिला एक्सपांड द आयडिया आहे तर रीड करतो आहे आणि स्लोली समजून सांगतो. प्राईड गोज बिफोर अ फॉल, गर्वाचे घर खाली अशा थोडा प्रकार. प्राईड हिअर मीन्स टू हॅव टू हाय अन ओपिनियन ऑफ वन सेल्फ. प्राईडचा अर्थ होतो की एखाद्या व्यक्तीला स्वतःबद्दल असलेले टू हाय ओपिनियन, अतिपणा, गर्व. वन पोझिशन ऑर पोझेशन, त्याचा पोझिशनचा किंवा मग त्याच्याकडे असलेल्या गोष्टींचा असलेला त्याला अभिमान, गर्व. सम ऑफ अस आर ब्लेस्ड विथ सर्टन क्वालिटीज. बऱ्याचशा लोकांकडे आपल्या काय असतात तर काही क्वालिटीज असतात. इन सोसायटी यू कॅन सी सम पीपल्स दोज हू फील व्हेरी प्राऊड अबाउट देअर क्वालिटीज अँड टॅलेंट. समजा तुम्ही बघता की ज्या लोकांना काय खूप प्राऊड आहे स्वतःच्या क्वालिटीजचं किंवा टॅलेंटचं, दे फील दॅट ऑल अदर्स आर इन्फेरियर टू दॅम. त्यांना असं वाटतं की सर्व लोक जे आहेत ते कसे तर इन्फेरियर आहेत, कमी आहे, निकृष्ट दर्जा आहे त्यांच्यासमोर. दिस प्राईड मेक देम ब्लाइंड, आणि हा जो गर्व आहे त्यांना आंधळा बनवतो. अँड ॲज अ रिझल्ट दे फॉल इन देअर लाईफ, आणि त्यामुळे ते त्यांच्या आयुष्यात मागे राहतात. सो वी मस्ट नो नोट दॅट, त्यामुळे आपण नोट केलंच पाहिजे दॅट वी शुड नॉट फील सो प्राईड. आपल्याला कधी गर्व होऊ नये बिकॉज इट ऑलवेज ब्रिंग्स फेल्युअर इन अवर लाईफ, कारण तो नेहमी आपल्या आयुष्यात फेल्युअर आणतो. इन्स्टेड ऑफ दिस वी शूड हंबल अँड काइंड इन नेचर, त्याऐवजी आपण काइंड आणि हंबल असावं. वी शूड नेवर फॉरगेट दॅट प्राईड विल लीड्स अस इन टू द डिफिकल्टीज अँड डेंजर्स. आणि हे विसरायला नको की हे जे काही प्राईड आहे ते आपल्याला निश्चितच डिफिकल्टी किंवा डेंजरमध्ये नेत असतं. टाईम अँड टाईड वेट फॉर नन, वेळ आणि लाटा हे कोणासाठी थांबत नाहीत. आन्सर, टाईम अँड टाईड वेट फॉर नन इन व्हेरी नन इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोव्हर्ब विच इलस्ट्रेट द व्हॅल्यू अँड इम्पॉर्टन्स ऑफ टाईम. खूप महत्त्वाची अशी प्रोव्हर्ब आहे जी काय करते, व्हॅल्यू अँड इम्पॉर्टन्स सांगते टायमाचं. इट रिअलायझेस दॅट नथिंग इज मोर प्रिशियस दॅन टाईम, हे सांगतं आपल्याला किंवा रिअलाइज करतं की काहीही नथिंग इज मोर प्रिशियस, कुठलीही वस्तू महत्त्वाची नाही कशाशिवाय, टायमापेक्षा कुठलीही गोष्ट महत्त्वाची नाही. टाईम अँड टाईड बोथ नेवर वेट फॉर एनी वन, टाईम असेल किंवा टाईड असेल कोणासाठी थांबत नाही. वी कॅनॉट स्टॉप द टाईड टू अकर इन द सी, इट अकर्स वेन एवर इट हॅज कम. आपण जे टाईड असतात, लाटा येतात, त्यांना आपण थांबू शकत नाही, ज्यावेळेस त्यांना वाटतं त्या येतात. वी कॅनॉट स्टॉप ऑर स्टोअर द टाईम फॉर फर्दर यूज, आपण टायमालासुद्धा थांबू शकत नाही आणि स्टोअरही करू शकत नाही,
further you study. In continuously run without any stoppage, it never follow any one order and never stop for anyone. हे कंटिन्युअसली चालू असतं, कोणासाठी थांबत नाही, कोणालाही फॉलो करत नाही, कोणाची ऑर्डर ऐकत नाही किंवा कोणासाठी थांबत नाही, तो म्हणजे टाईम. टाईम डिस्ट्रॉयज दोज हु डिस्ट्रॉय द टाईम लाईक टाईड. टाईम हा माणसाला डिस्ट्रॉय करतो, जे लोक टाईमाला काय करतात, डिस्ट्रॉय करतात. ज्याप्रमाणे टाईड ही काय करते, इतरांना डिस्ट्रॉय करते. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. दिस प्रोवर्ब स्टेटमेंट टेल्स दॅट वॉट एवर मॅन प्रपोज ॲज हिज ऑब्जेक्टिव्ह टू अचीव बाय एक्झरसाइजिंग हिज विल पॉवर. ही जी प्रोवर्ब आपल्याला सांगते की मॅन प्रपोज ॲट हिज ऑब्जेक्टिव्ह टू अचीव, तो प्रयत्न करतो काहीतरी अचीव करण्याचं, बाय एक्झरसाइजिंग हिज विल पॉवर, त्याची स्वतःची विल पॉवर वापरून, एफर्ट्स अँड इंटेलेक्च्युअल पोटेन्शिटीज वापरून तो काहीतरी साध्य करण्याचं काम करतो. मॅन हिमसेल्फ स्ट्राईव्ह हार्ड टू अचीव हिज टार्गेट ऑर एम. ही यूज हिज ऑल एफर्ट्स दिस, आणि तो ती मिळवण्यासाठी पूर्ण एफर्ट्स तो झोकून देतो. बट देअर इज अ लिमिट टू मॅन्स ॲबिलिटी, परंतु मानवाच्या क्षमतेमध्ये काहीतरी लिमिट आहे. देर इज अ सुपरनॅचरल पॉवर दॅट डिटरमाइन द शेप ऑफ थिंग्स अँड दॅट पॉवर. तिथे आपल्याला दिसतं की सुपरनॅचरल पॉवर आहे डिटरमाइन द शेप ऑफ थिंग्स, जी काय करते, वस्तूंना शेप देण्याचं काम करते, अँड दॅट पॉवर. God shapes man can only propose to achieve something and toil himself towards achievement. God जो आहे, देव जो आहे, तो शेप करतो माणसाला की माणसाने काय करू शकलं पाहिजे, तर त्याला जे पाहिजे तो ते अचीव करू शकेल. अँड टॉयल हिमसेल्फ टू वॉर्ड द अचीवमेंट, आणि स्वतःच्या अचीवमेंटकडे तो जाऊ शकेल किंवा त्यासाठी परिश्रम घेऊ शकेल, अशा प्रकारे तो मानवाला बनवतो. इवन द अचीवमेंट इटसेल्फ इज नॉट इन हिज हँड. इवन अचीवमेंट सुद्धा त्याच्या हातात नाही. गॉड इज द क्रिएटर ऑफ एव्हरीथिंग, कारण गॉड जो आहे तो सर्व गोष्टींचा क्रिएटर आहे. डी, लुक बिफोर यू लीप. आन्सर, द सेईंग लुक बिफोर यू लीप मीन्स दॅट यू शूड थिंक अबाउट द पॉसिबल आउटकम बिफोर डुईंग समथिंग. आता याच्यानं आपल्याला दिसतं आहे की यू शूड थिंक, तुम्ही विचार केला पाहिजेत अबाउट द पॉसिबल आउटकम्स, ज्या पॉसिबल आउटकम्स आहेत त्याबद्दल, बिफोर डुईंग समथिंग, कुठली गोष्ट करण्यापूर्वी, ऑर बिफोर मेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन, किंवा कुठले डिसिजन घेण्यापूर्वी. बिकॉज मेनी टाइम्स इट हॅपन दॅट इन अँगर वी डू समथिंग, कारण बऱ्याचशा टायमाला काय होतं, इन अँगर, रागामध्ये आपण काय करतो, तर वी डू समथिंग, आपण काय करतो दॅट मेक्स अस गिल्टी, आणि त्यातून आपल्याला गिल्टी फील होतं. दॅट्स वाय, त्यामुळे वाय वी शूड लुक बिफोर वी से ऑर डू एनिथिंग. त्यामुळे वाय वी शूड लुक बिफोर वी से ऑर डू एनिथिंग. ॲट वन टाईम वी से समथिंग देन इट विल नेवर कम बॅक. त्यामुळे ज्यावेळेस आपण एकदा बोललो ते पुन्हा कधी वापस येऊ शकत नाही. त्यामुळे लुक बिफोर यू लीप म्हणजे कुठली गोष्ट करण्यापूर्वी विचार करा. ए थ्री, थोडंसं कन्फ्युजन आहे आन्सरमध्ये. मोस्ट ऑफ, मला तर खात्री आहे की 100 or 99% हे आन्सर बरोबर आहेत, पण काही चेंजेस असतील तर मी निश्चितच तुम्हाला सांगेन. कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला आन्सर मिळून जाईल जर काही चेंजेस झाले तर. सम वर्ड्स इन द पोएम आर रिलेटेड टू डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच ऑर अ मॅरिनर्स लाईफ. गिवन बिलो आर द मिनिंग ऑफ दोज टर्म्स. आयडेंटिफाय वर्ड्स, काय वर्ड्स आयडेंटिफाय करायचे या लाईनसाठी. नंबर एक आहे हेल्प्स इन स्टिअरिंग द शिप, त्याला आपण सेल्स असं म्हणू शकतो. द लोएस्ट पार्ट ऑफ द शिप, डेक, आन्सर आहे. नंबर थ्री, फ्लोटिंग ऑब्जेक्ट दॅट शो डायरेक्शन्स, बॉय. अनदर नेम फॉर अ शिप, बोट वापरलेला आहे. सिंकिंग साऊंड, नेल इज द आन्सर. अशा प्रकारे इथले आपला जे आहे ब्रेनस्टॉर्मिंग संपत होतं. जे प्रश्न बाकी आहेत त्यामध्ये ते प्रश्न क्रिटिकल तर नाही, परंतु ते कन्फ्युजिंग आहे. सेकंड क्वेश्चन जो आहे तो थोडा कन्फ्युजिंग आहे. आन्सर मिळताच मी कमेंट सेक्शनमध्ये ते टाकून देईल, माझी स्टोरीला ते अपडेट करेल, तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ते बघू शकाल. आय होप दॅट तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड कमेंट. सी फुल व्हिडिओ, पूर्ण व्हिडिओ बघा, अडचण येणार नाही. थँक्यू अँड टेक केअर.